पुणे महानगरपालिकेमधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जुना बाजार येथील काँक्रीटीकरण आणि ब्लॉक बसवण्याच्या दुसऱ्या टप्प्यामधील कामाचं भूमिपूजन आज सदानंद शेट्टी आणि सुजाता शेट्टी यांनी केलं आहे। त्यामुळे या भागामध्ये पाणी साचणं, डासांची दुर्गंधी याचा प्रादुर्भाव अशा विविध समस्यांना आळा बसणार आहे। त्यांच्या या पुढाकारामुळे येथील नागरिकांना विकास कामं पूर्ण झाल्यानंतर लाभ मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काम करण्यात आलं होतं, त्याचा दुसरा टप्पा नुकताच सुरू करण्याच्या दृष्टीनं भूमिपूजन करण्यात आलं आहे। त्यामुळे या भागामधील नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला। प्रभाग नंबर 16 क या भागाच्या नगरसेविका सौ सुजाता शेट्टी यांच्या प्रयत्नाने जुना बाजार येथे तसेच मंगळवार पेठ 226 मंगळवार, 251 मंगळवार, श्रमिक नगर, खड्डाव गॅरेज, काळावाडा या ठिकाणी पाण्याची लाईन टाकण्याचे 40 लाख रुपयाचं टेंडर जे आलं त्यापैकी 226 मंगळवार पेठ शिवाजी स्टेडियम शेजारचं काम पूर्ण झालं, श्रमिक नगर येथील काम पूर्ण झालेलं आहे। तसंच तिसऱ्या टप्प्याचं काम पुणे हॉटेल गौसिया मस्जिद ते पुणे हॉटेल त्या संपूर्ण परिसरात पाण्याची लाईन 4 इंची पाण्याची लाईन टाकण्याचं काम गेल्या 4 दिवसापासून चालू आहे। त्याचबरोबर आज गेल्या वर्षी जे काँक्रीट आणि ब्लॉक बसवलेले आहे त्यातला उर्वरित पट्टा जवळजवळ 10 फूट अंतराचा पट्टा 4.5 लाख रुपयाचं जवळजवळ काम या ठिकाणी काँक्रीट करण्याचं कामाचं भूमिपूजन आत्ता झालं। नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला। ज्या कामाची विकासाची गरज असते त्या विकासाचं काम ओळखून सुजाता शेट्टी यांनी महानगरपालिकेत वेळोवेळी त्या त्या कमिटीच्या माध्यमाने, बजेटच्या माध्यमाने, सहबजेटच्या माध्यमाने या ठिकाणी काम पूर्ण करण्याचे गेले 5 वर्ष प्रयत्न केलेला आहे। महानगरपालिकेच्या येत्या 4-5 महिन्यात निवडणुका येणार आहेत, जसजसे हे शहर आता अंतिम विकासाचे कामं जी चालू आहेत संपूर्ण प्रभागात गेले 5 वर्ष निर्विवाद कुठलाही वाद नाही, अजात शत्रू म्हणून सुजाता शेट्टी यांनी 5 वर्ष आत्ताही काढलं। मागच्या टर्मलाही 5 वर्ष त्या महानगरपालिकेत होत्या, त्या अजात शत्रू म्हणूनच बाहेर पडल्या, परत महानगरपालिकेत आल्या, तेही अजात शत्रू म्हणून। कुठल्याही एका सिंगल कार्यकर्त्याचे, महिलाचं, पुरुष बांधवाचं, कोणाचंही त्यांच्याशी गेले 5 वर्ष वादविवाद झाले नाहीत। सर्वांचे कामं समजून, सगळ्यांचे ज्या समस्या आहेत त्या आपल्या समस्या समजून त्यांनी हे करण्याचं काम माझ्या माध्यमाने त्यांनी ठेवलेलं आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता, तो सोडवला। त्याचबरोबर सगळ्यात मोठा प्रश्न 226 मंगळवार पेठ हा शिवाजी स्टेडियमच्या लगतचा भाग आणि त्याच्यासमोर हा जुना बाजार जिथं आपण उभे, इथे एक 36 लाईनी ड्रेनेज लाईन होती। ह्या ड्रेनेज लाईनला दर पावसाळ्यात संपूर्ण त्या भागातला परिसरातील महिला हा जुन्या बाजारात साठून महिला तुंबायचा। यंदा सगळ्यात आनंद वाटतो, पहिला पावसाळा असा झाला एक थेंब पाणी जुन्या बाजारात का नाही आलं, कारण ती जी लाईन आहे 36 इंची ती पूर्ण महानगरपालिकेच्या कडेने रस्त्याने वळवून शिवाजी स्टेडियमच्या आतून ती लाईन वळवण्याचं काम केल्यामुळे इथल्या परिसर लोकांना मोठा दिलासा मिळाला। आणि यंदाचा पहिला पावसाळा असा आहे की जुन्या बाजार खड्ड्यात पाणी जमलं नाही, 27 इंची लाईन जी 36 इंची लाईन जी आहे ती वळवून, ती बंद करून, जुन्या बाजारकडून बंद करून शिवाजी स्टेडियम वळवण्याचं सगळ्यात या प्रभागातील मोठं काम, भविष्यकाळात कुठलाही त्रास होणं एवढं मोठं काम, काळात कुठलाही त्रास होणं एवढं मोठं काम सुजाता शेट्टी यांनी केलं म्हणून त्यांचा मी आभार मानतो, आनंदही व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने। आज जुन्या बाजार परिसर आले की लोक म्हणतात यंदाच्या पावसाळ्यामध्ये आरोग्य खात्याचे लोक म्हणतात आमचा ताण कमी झाला, तेरेकर साहेब असतील, चौरे साहेब असतील, त्यांच्या त्या मॅडम असतील, जेठवा मॅडम असतील, हे सगळ्यांनी दिलासा त्यांना मिळालेला आहे की आता काम तर ते बिचारे करतात, राडारोडा करणं, स्वच्छतेचं काम, आरोग्य खात्यासारखं अवघड काम कोणी निभावत नाही, पण त्यांनी ते करताना त्यांचं थोडं कामाचं ताण कमी करण्याचं काम सुजाता शेट्टींनी केलं, ही लाईन दुसरीकडे वळून आणि यशस्वी झालं ना, लोकांनी यशस्वी झालं नसतं तर ओरड झाली असती, पण प्रयोग यशस्वी झाल्यामुळं या प्रभागातील सगळे नागरिक खुश आहेत। येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक कसाही हो, वार्ड कसाही हो, आम्हाला काही घेणं नसतं, कसं वार्ड द्या आणि आम्हाला पाहिजे तसं ते नसतं, जसा वार्ड असेल, ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्या वार्डात समोर जाण्याचं काम आम्ही निश्चित करू। येणाऱ्या महानगरपालिकेतसुद्धा शेट्टी नावाचं बोर्ड दिसेल एवढं खात्रीपूर्वक मी आपल्याला जाहीर करतो। आणि विकासाचं काम जो करतो, ज्याला विकासाचा ध्यास असतो त्याला निवडणुकीची भीती नसते, तर ज्या थोतांड असतं उगाच नावापुरतं यायचं आणि 4 महिने काम करण्यापेक्षा वर्षानुवर्ष नागरिक हिताचं काम करणाऱ्याला नागरिक बदलतात असं माझा अनुभव नाही, नागरिक त्यांना वारंवार देतात। माझी खात्री आहे
कुठलाही एरिया न बदलता जो एरिया येईल या परिसराला लागून जो एरिया येईल त्या एरिया नक्कीच महानगरपालिके निवडणूक लढवण्याचं काम होईल आणि पुन्हा विकासाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा महानगरपालिकेत जाण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.